तेव्हा पुन्हा एकदा मास सक्ती केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. राज्यात कुठेही मास सक्ती होऊ शकते. आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा राज्यात कुठे मास सक्ती होऊ शकते, गर्दीच्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास सक्ती केली जाऊ शकते. चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृहांमध्ये मास सक्तीची शक्यता वर्तवली जाते. रेल्वे वाहतूक, सार्वजनिक बस वाहतुकीमध्ये मास सक्तीची शक्यता वर्तवली जाते. आणखी कुठे, तर शाळेतील शिक्षक वर्ग, शाळेच्या आवारात येणाऱ्या व्यक्तींसाठी मास सक्ती लागू केली जाऊ शकते. तर ही मास सक्ती आपल्या सगळ्यांसाठी कदाचित डोकेदुखी ठरणारी असली तरी कोरोनाला रोखण्यासाठी मात्र ही मास सक्ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि यानंतर बातमी आहे सांगोल्यामधली. सांगोल्यातल्या तालुक्यातल्या जलाशयांची पातळी ही सातत्यानं कमी होत असल्यानं वाडेगाव इथल्या मांड नदी पात्रात पेंटेड स्टार्कचे थवेच्या थवे सध्या अन्न पाण्याच्या शोधात आल्यानं नदी परिसर पक्ष्यांनी अक्षरशः फुलून गेलाय. विविध पक्ष्यांमुळे नदीकाठचा हा सगळा परिसर पक्षीप्रेमींना आकर्षित करतोय. सांगोला तालुक्यातल्या वाडेगाव या ठिकाणी मांड नदीच्या पात्रात मार्च ते मे या महिन्याच्या दरम्यान च्या काळात पाण्याची पातळी कमी झाल्यानं खूप मोठ्या संख्येनं अनेक पक्षी इथं येत असतात, कारण त्यांच्या अन्नाची सोय इथं होत असते. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपल्याला जाणून घ्यायच्यात महाराष्ट्रातल्या गावोगावच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.